नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कशी तुटलेली फिशिंग लाईन जोडायची आहे किंवा दोन फिशिंग लाईन कशा जोडायच्या, त्याच्यासाठी वापरण्यात येणारी गाठ ती कशी टाकायची किंवा जिला इंग्लिशमध्ये नॉट म्हणतो आपण ती नॉट कशी बनवायची हे बघणार आहोत आपण। व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो। आणि ह्या गाठीने ह्या नॉटने तुम्ही लंबदोर, त्याचा तुटलेला तंगूस किंवा त्याची तुटलेली फिशिंग लाईन जरी असेल ती सुद्धा बांधू शकतोय। खूपदा आपण ज्या गाठी बांधतो त्याच्यामुळे काय होतं की त्या गाठींचे टोक बाहेर राहतात आणि आपण जेव्हा लांब फेकायचा प्रयत्न करतो, कास्ट करायचा प्रयत्न करतो, तर त्या गाठींच्या टोकांमध्ये अडकून तंगूस जास्त लांब आपला जो आहे थ्रो तो पडत नाही, कास्ट होत नाही जास्त लांब। आणि रीललासुद्धा, म्हणजे जेव्हा आपण फिशिंग रीलला जी लाईन असते ती कमी होते, तर खूपदा लोकं काय करतात की जी उरलेली फिशिंग लाईन असते रीलवर ती काढून टाकतात आणि त्याच्यावर नवीन लाईन चढवतात आणि आधीची जी लाईन असते आपली ती वाया जाते। तर ती वाया नको जायला त्यासाठी ही गाठ खूप उपयोगी आहे। जुन्या फिशिंग लाईनवरच तुम्ही या गाठीद्वारे नवीन फिशिंग लाईन चढू शकताय। 8 ते 9 वेळा तुम्हाला ही फिशिंग लाईन जी आहे एक साईडचं टोक तुम्हाला असं ह्या प्रकारे ट्विस्ट करायचं आहे। अशा प्रकारे आणखीन एका व्यक्तीची जर तुम्ही मदत घ्याल तर ही गाठ इझिली तुम्हाला बांधता येईल। इथे मी कॅमेरामध्ये बघून ही गाठ बांधायचा प्रयत्न करतोय त्यामुळे एवढं स्लो होत आहे। लक्षपूर्वक बघा मित्रांनो, थोडाही व्हिडिओ स्किप करू नका, खूप इम्पॉर्टंट गाठ आहे ही। ही गाठ सर्वांनी शिकायलाच पाहिजे आणि खूपच मजबूत गाठ आहे मित्रांनो ही। समजायला जर अवघड होत असेल मित्रांनो तर व्हिडिओ रिपीट बघा, पॉज करून बघा, पण ही गाठ जी आहे ती नीट समजून घ्या मित्रांनो। एक दोनदा ट्राय केल्यावर तुम्हाला नक्की जमेल ही गाठ। ही लाईन जी आहे ती तुम्ही कोणत्याही साईडला ट्विस्ट करू शकताय। बघा अशा प्रकारे मी ट्विस्ट करतोय। 8 ते 9 वेळा तुम्हाला ही लाईन जी आहे ती ट्विस्ट करायची आहे मित्रांनो। सात ते आठ वेळा ट्विस्ट केल्यानंतर दुसरं टोक जे आहे ते तुम्हाला सेम लूपमधनं टाकायचं आहे ज्या लूपमधून आधीचं टोक तुम्ही टाकलं आहे। पण फक्त इकडे एकच गोष्ट लक्ष द्यायची मित्रांनो, ज्या डायरेक्शनला पहिलं टोक आहे तुमचं त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनमध्ये तुम्हाला दुसरं टोक टाकायचं आहे। म्हणजे आता हे बघा, हे टोक जे आहे ते वरच्या साईडला आहे, ते दुसरं टोक जे आहे ते आपल्याला खालच्या साईडला टाकायचं आहे। या प्रकारे अशा प्रकारे नीट बघा मित्रांनो, हा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे। जरा क्लोज लूप टाकूया या लूपवर आपण।
हे बघा तुम्ही बघू शकताय, त्या लूपमधून पहिली लाईन गेली, आपली पहिलं टोक जे गेलं आहे त्याच लूपमधून आपल्याला दुसरं टोक टाकायचं आहे, फक्त खालच्या साईडला टाकायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणखीन एक क्लोज लुक घेऊया. हे बघा मित्रांनो, इथे तुम्हाला क्लिअर होत असेल दोन्ही टोकं कशी सेम लूप मधून टाकली, एक खाली आणि एक वरती आहे. अंगठ्याने हे दोन्ही जे टोकं आहेत ते व्यवस्थित पकडा आणि एक साईडची लाईन हळूहळू ओढा. थोडी थोडी ओढायची मित्रांनो, पूर्ण नाही ओढायची आहे. दोन्ही साईडच्या लाईनी ज्या आहेत त्या थोड्या थोड्या करून ओढून घ्यायच्या तुम्हाला. बघा अशा प्रकारे राईट साईडची लाईन ओढल्यावर आपल्याला लेफ्ट साईडचं जे लेफ्ट साईड जी आहे ती टाईट होते. आता आपल्याला लेफ्ट साईडची लाईन ओढायची आहे, तर राईट साईडचा जो लूप आहे तुम्ही बघू शकताय कसं टाईट होतोय. थोडं थोडं करून ओढायचं मित्रांनो दोन्ही साईड. बघा अशा प्रकारे त्यानंतर दोन्ही लाईन दोन्ही साईडच्या लाईन एकत्र ओढा हळूहळू. याला तुम्ही पाणी लावाल किंवा तुमचा थुका लावाल तर आणखीन व्यवस्थित ही गाठ बांधल्या जाईल. तुम्ही बघू शकताय किती व्यवस्थितपणे दोन्ही साईडची जी टोकं आहेत एकदम ऑपोजिट डायरेक्शनला आहे. फायनल प्रोडक्ट जे आहे ते असं दिसेल मित्रांनो. आता दोन्ही साईडची जी टोकं आहेत ती एकदम क्लोज कट करायची आहेत गाठीला, जेवढं होऊ शकेल तेवढं क्लोज कट करायची आहे जेणेकरून ही टोकं जी आहेत ती बाहेर राहणार नाही. बघा अशा प्रकारे. तुम्ही नेल कटरचा सुद्धा वापर करू शकता, नेल कटरने एकदम व्यवस्थित कट होते. आता दुसरी साईड कट केली आहे. एकदम व्यवस्थित कट केल्यावर, एकदम क्लोज कट केल्यावर ही गाठ जी आहे ती अशी दिसते. बघा याची टोकं बिलकुल बाहेर नाही आहेत ज्यामुळे त्या टोकांमध्ये तुमची फिशिंग लाईन अडकणार नाही कास्ट करताना. आणि ही फार मजबूत गाठ आहे मित्रांनो, किती प्रयत्न केला तरी ही गाठ सुटत नाही एकदा बांधल्यावर. आपण एकदा परत टेस्ट करून बघूया, ओढून बघूया. मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर प्लीज लाईक करा, थम्सअप द्या. आणि जे माझ्या चॅनलवर नवीन असतील प्लीज त्यांना हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स अ लॉट.